गुड मॉर्निंग पब्लिक. तर आज लग्नाचा दिवस आहे. रात्री जरा ते खिचडी पाणी जास्त गडबड झाली खाण्यामध्ये, त्याच्यामुळे आवाज जरा जाड झाला आहे. तर सिन्नरला जायचं आहे लग्नाला. सगळे उठतात ते हळूहळू हळूहळू हळूहळू, आम्ही पण उठलोय हळूहळू. तर बघू कोण कोण उठलंय. आम्ही तर बाहेरच झोपलो होतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल नवरदेव घासताना दात. बाई किती वेळ आहे, बाई किती वेळ आहे, दात चांगले निघले. चांगले नवरदेव आपला कॉमेडीच आहे ना. घरात जाऊन बघूया नवरदेवचा भाऊ. कामाची धावपळ म्हणजे लगबड आहे विषय हार्ट काय विषय नाही भाऊ. बाप 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 बाप. इथं तर तुम्ही बघू शकतात नाही का. तू काय पाटील काय करू नको, पटकन आवर म्हणे. इकडं खात आहे सगळे. मावशी पण उठली आहे, चिडचिड करते जरा. आता तिने शिव्या दिलाय मला, ते जरा लेट उठलो ना मी. तर मग थोडी फायरिंग झाली माझ्यावर. तर मित्रांनो भेटू आम्हाला सगळं, भेटू तुम्हाला सगळं, आवरून झालं ओके. तब तक केले जय महाराष्ट्र. काही कारणानिमित्त व्हिडिओ चालू करू शकलो नाही. तर मग आम्ही निघालोय, मी आणि माझे बाबा सिन्नरकडे चाललोय. हर्षल आणि बाकी ऑदर्स मागून येत आहे. माझा पाय जास्त दुखत असल्या कारणामुळे मी बाईकवर चाललोय. ते सगळे मोठ्या गाडीत येणार आहे. तर मग जाताना मी पण मोठ्या गाडीतच जाणार आहे. मंजिल के बहुत करीब आ चुके हैं हम. अभी थोड़ी देर में पहुंचने वाले हैं. लुक भाऊ चा लुक खाली काय घातलं भाऊ. अरे बाबा 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 आमचा भी लुक माहोल. तर इथे जरा वेळात लग्न लागणार आहे. आम्ही लॉन्समध्ये पोहोचल्यानंतर सगळे आमच्यासोबत फोटो काढत होते असं वाटतं. सेलिब्रिटीच झालो आम्ही. इथेच बौद्ध पद्धतीने लग्नाची सुरुवात झालेली आहे. सागर भाऊ डोळे लावून मस्त प्रसंग झालाय रे घडीत. बघू शकतात सगळ्यात मोठी विकेट सागर भाऊ यांची विकेट पडणार आहे आता. बकरा हलाल झाला. तर तुम्हाला काल बोललो होतो की ब्लॉग मध्ये येणार आहे. तर ती साणी आम्हाला आता येऊन भेटली आहे. आपला ब्लॉग निघून गेले ना त्याच्यामुळे मग सॉरी लुंगी ना सोडून दिली. सगळ्यात ग्रेटफुल आणि हॅप्पी मुमेंट म्हणजे आमच्या मामाचं लग्न. सागर भाऊ यांची सगळ्यात मोठी विकेट पडलेली आहे आणि आज ते विवाहबंद झाले आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लग्न झालेलं आहे. सगळी पब्लिक चालली जेवणासाठी. ओ सागर भाऊ लग्न झाल्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे.
सध्या कसं आहे ना की लग्न वगैरे तर व्यवस्थितरित्या पार पडले. आता तुम्ही बघू शकता संध्याकाळी कसा राडा राहील तो. आणि मेकअप माझी बहिणी माझा मेकअप केला होता. मी पण केलेला होता. बाई पण होती. अर्धा अर्धा मेकअप केला. हिस्ट्री मारली होती. बरं वाटलं नाही का मेकअप वगैरे एकदम बघू शकता तुम्ही जेवायला बसलेले निवडत कुछ कहना था तो. अच्छा तर पब्लिक जेवण मी जेवण झालं. मी सुगडा म्हणजे तुला पोटभर खाल्लेलं आहे. पोटभर जेवण झालं. स्टार लोक झालं जेवण एकदम परफेक्ट. अरे नको मला गुलाब जाम झाले. पब्लिक कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. देन मस्त जेवण झालंय. आता बोला गुलाबजाम. तर मेरी प्यारी लड़की को आधा गुलाबजाम मी निचोड दूंगा. अभी से अभी डाल दूंगा मी. अब नाही नाही अभी रुकेगा नाही साला. नकोय मी खाऊ घालणार आहे. अरे मेरा भाय नाही काय मारून टाक नाही तुकडे तुकडे एडा झाला खाय एवढा काय पटकत. हा आमचे मोठे मामा नारी जान आले गोबड्या. ए राजा हो पाटील साहेब. मेरा मी कोण आहे तुझा. हा मेरा वाचा. इथं लग्न म्हणजे लग्न चांगल्या पद्धतीने झालंय. ए बोल संजू. संजू ओके माझ्याकडून एक बाईट. हे बघा एवढंच आहे माझ्याकडून. हा 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 म्हणला तर बघले. हात धुवायचा कार्यक्रम सागर भाऊंचा. माहोल सागर भाऊ. हे बघू शकता तुम्ही नवरदेवाला फुल गुंडाळून घेतलंय. तर नवरीकडचे लोक नवरदेवाचे शूज घेण्याचा प्रयत्न करताय. पण नवरदेव काय सोडायचं नाव घेत नाही. आणि नवरदेवाचे माणसं पण काय शूज सोडायचं नाव घेत नाही. फुल माहोल झालेला आहे. फुल गडबड धिंगाणा. माझी लुंगी नाक सुटून जावा. ओहो हर्षल हर्षल तुटून पडलाय. एक बूट त्यांच्याकडे गेलाय एक शूज. आणि एक शूज आपल्याकडे असल्यामुळे मी खूपच खुश झालोय. हर्षलकडे काहीच नाही आलंय. हर्षल शूज नाही घेऊ शकला. प्रयत्न केला होता त्यांनी भरपूर.
बघू शकतात लग्न झालं आहे सागर भाऊची विकेट पडली आहे तर काय नवरदेवाचे भाऊ खूप म्हणजे खूपच जबरदस्त धावपळ मित्रा खूप म्हणजे तुझ्याबद्दल कितीही बोललो ना शब्द कमी पडल खूप म्हणजे धन्यवाद धन्यवाद 100% खूप चांगल्या पद्धतीने लग्न पार पडले खूप म्हणजे खूपच मस्त लग्न झालं सागर भाऊच खूप हॅपीनेस हॅपी मुमेंट सागर भाऊ कोई नहीं ओके कोई बात नहीं अपना भाई संभाल लेगा तुम्हाला मी सकाळी सांगितलं की काही कारणास्तव मी मोटर बाईकवर आलो आता मुंबईचे बाईने ट्रकमध्ये चढू राहिले तर मी पण आता आयसरमध्येच जाणार आहे कारण का खूप खाली खाली आहे कोणी नाही पाहुणे मंडळी सगळे घरी गेलेले तर आम्ही चाललोय आता लग्न खूप सुंदर झालं देन मी येताना तुम्हाला सांगितलं मी बाईकवर का आलो आता मोकळी जागा आहे मला पाय पसरवता येणार आहे तो ब्लॉग बघितला असेल धन्यवाद मित्रांनो तुमचे खूप खूप आभार कुछ